विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता चौथी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 1 2 होती या पाठावर जो काही प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे, तर तो प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण आता पाहणार आहोत। तर पहा, प्रश्न पहिला आहे, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा। तर पहा, उत्तर आहे मुघल सम्राट अकबर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अशा काही राजांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। प्रश्नाचं उत्तर काय, मुघल सम्राट अकबर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अशा काही राजांनी काय केलं, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। दुसरा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली। हा, शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली। तर याचं उत्तर आहे, रयतेवर अन्याय करणाऱ्या निजामशाही, आदिलशाही व मुघलशाही या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। रयतेवर अन्याय करणाऱ्या निजामशाही, आदिलशाही व मुघलशाही या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। प्रश्न चौथा आहे, श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते। तर पहा, याचं उत्तर आहे, श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। उत्तर काय आहे, श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला। पहा प्रश्न पाचवा, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला। संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला। पहा, संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला। त्यानंतर सहावा प्रश्न आहे, संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला। प्रश्न सहावा, संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला। तर उत्तर आहे, संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश केला। प्रश्नाचं उत्तर काय, संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश केला। त्यानंतर सातवा प्रश्न आहे, समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला। पहा, समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला। तर याचं उत्तर आहे, समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करीत याचे हा संदेश दिला। समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करीत याचे हा संदेश दिला। आठवा प्रश्न आहे, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला। पहा, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला। उत्तर आहे, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला। पहा, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागीर दिली। पहा, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागीर दिली। उत्तर आहे, निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्याची जहागीर दिली। उत्तर काय आहे, निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्याची जहागीर दिली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले। निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले। काय प्रश्नाचं उत्तर, निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले। 11 नंबरचा प्रश्न आहे, आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला। आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला। तर याचं उत्तर आहे, आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला। आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला। 12 नंबरचा प्रश्न पहा, शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले। पहा, शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले। याचं उत्तर आहे, निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साखळी घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले। पहा, याचं उत्तर आहे, निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साखळी घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही परत आले। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन घेत असताना पाठ क्रमांक 1 ते 3 या पाठावरील प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहे आणि तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे नोटबुकमध्ये लिहा आणि पाठांतर करा। थँक्यू।